ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणी पुरवठा, गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, टप्पा 2 गळमुक्त धरण, गळमुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथ यात्रा माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 9 तालुक्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचे आज शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात 9 तालुक्यासाठी तयार करणाऱ्या या जलरथाचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसल उपस्थित होते. ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढला यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 9 तालुक्यात जलरथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. या 9 रथावर संनियंत्रणासाठी जिल्हा कक्षावर नोडल अधिकारी म्हणून जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी जिल्हा व तालुका पातळीवर रथाचे नियोजन करणार आहे. गावात जलरथाच्या माध्यमातून ऑडजिन्स गावात पोस्टर लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी पॉम्पलेट दिले जाणार तसेच नियुक्त केलेल्या कार्यक्रमामार्फत नियोजनाची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.